अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन कोण करणार यावरून मोठा वाद निर्माण झालेला होता आणि आता या संदर्भात पुढची माहिती हाती येते ती म्हणजे हा सगळा तिढा आता सुटण्याची शक्यता आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीला हा मान मिळू शकतो अशी एक शक्यता वर्तवण्यात येते आहे. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत सध्या आपल्या बरोबर यवतमाळ मधून संपर्कात आहेत. श्रीकांत, काय हा उद्घाटकाचा वाद आता तरी संपलाय का, काय नेमकं सध्या त्या बैठकीतून पुढे येत आहे? अनुपमा, 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळात होऊ घातलेलं आहे आणि या संमेलनाच्या ज्या नियोजित उद्घाटक होत्या त्या नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर मोठा वाद निर्माण झालेला आहे. महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी देखील याच कारणावरून राजीनामा देखील दिलेला आहे. त्यामुळे आता साहित्य संमेलन उद्यावर येऊन ठोकलेलं आहे आणि या संमेलनाचं उद्घाटन नेमकं करणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. या संदर्भानं साहित्य महामंडळाची बैठक देखील यवतमाळात आता नुकतीच सुरू झालेली आहे. परंतु अनेक मान्यवर साहित्यिक जे आहे ज्यांच्याकडे उद्घाटक म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्यांनी त्याकरिता नकार दिल्यानंतर यवतमाळ जिल्ह्याला जी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची पार्श्वभूमी आहे, सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून यवतमाळची एक ओळख आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या पत्नीला कुठेतरी सन्मान द्यावा आणि ती पत्नी शेतकऱ्याची पत्नी ही उद्घाटक म्हणून यावी असा भूमिका काही साहित्य मंडळाच्या सदस्यांनी घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे आणि त्या दृष्टीने त्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. अनुपमा, दुसरीकडे उद्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होऊ घातलेलं आहे आणि या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार होते. परंतु स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी आता नुकतीच माहिती दिली आहे की मुख्यमंत्री देखील या उद्घाटन कार्यक्रमाला गैरहजर राहणार आहेत. ते साहित्य संमेलनाला नंतर कधीतरी भेट देतील, त्यामुळे एकंदरीतच उद्याचा उद्घाटन सोहळा नेमका कशा पद्धतीने पार पडतो याकडे साहित्य विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. अनुपमा, खरंय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी यवतमाळ मधून आपल्या बरोबर होते.